Standard 7, subject maths. Today's topic, the exterior angles of a triangle. आपल्याला आतापर्यंत आपण angles, pairs of angles पाहिलेले आहे. मग त्यामध्ये ऑपोजिट अँगल नंतर आता आपल्याला एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल बघायचे आहे. म्हणजे ट्रायंगल्सशी आधारित आहे. मग इथे मी एक ट्रायंगल काढते पहा, तर त्याला नावही देते ए, बी अँड सी. आता ह्या ट्रायंगलचे एक्सटेरियर अँगल्स बघायचे. एक्सटेरियर म्हणजे त्रिकोणा बाहेरील कोण. मग आता मी इथं त्रिकोणच काढलाय, त्याचा बाहेरचा कोण काढलेलाच नाहीये. मग कसं ओळखायचं? तर आपल्याला इथे काय करायला लागणार आहे, ही बी सी ही जी साईड आहे ती थोडी एक्सटेंड करायला लागणार आहे. एक्सटेंड म्हणजे काय रे, वाढवायला लागणार आहे. ही वाढवली की काय झालं, आपल्याला हा त्रिकोणाच्या आतला इंटेरियर अँगल आहे आणि हा आहे एक्सटेरियर अँगल. आपल्याला जे एक्सटेरियर अँगल म्हणजे बाहेरील कोण शिकायचं आहे ते इथे आहे. तसंच आपण काय करू शकतो, इथेही वाढवू शकतो आणि अशा प्रकारे हा एक्सटेरियर अँगल पाहू शकतो. त्याच पद्धतीने आपण ही बी ए जी लाईन आहे ती सुद्धा वाढवली की काय होणार आहे, आपल्याला हा एक अँगल मिळेल जो एक्सटेरियर आहे. त्याचप्रमाणे जर मी आणखीन ही ए सी सुद्धा वाढवली तर आपल्याला हा अँगल मिळणार आहे. हा एक्सटेरियर अँगल नाही. पहा ते का नाही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. याच पद्धतीने हे ए सी वाढवल्यानंतर आपल्याला इथे अँगल मिळणार आहे, हा एक्सटेरियर नाही. त्यानंतर हा बी ए सुद्धा वाढवू अशा पद्धतीने, त्यावेळी आपल्याला हा अँगल मिळणार आहे, हा अँगल नाही. लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्ही, हा जर आपल्याला असा अँगल मिळत असेल तर हा एक्सटेरियर नाही. हा कोणताच अँगल एक्सटेरियर नाही. याचा कारण काय आहे सांगते, की एक्सटेरियर अँगल करत असताना आपल्याला ही लाइनर अँगल मिळायला पाहिजे. लाइनर पेअर आपण शिकलोय ना, की एक लाईन हवी आहे आणि एक काय हवे, कॉमन आर्म हवा असतो. मग इथे एक कॉमन आर्म आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन आहे, जेणेकरून एक इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल यांची सम किती असायला हवी, 180 डिग्री असायला हवी. आपल्याला एक्सटेरियर अँगल पाहिजे आहे, पण त्याचवेळी त्याचा इंटेरियर अँगल याच्या आत, ट्रायंगलच्या आत असेल आणि त्याच्या शेजारी एक्सटेरियर अँगल असेल आणि त्या दोघांच्याही मापांची बेरीज किती असायला हवी, 180. मग इथं पहा मी दाखवले तिथं दोन्हीकडे लाइनर पेअर्स दिसत आहे. आता पहा इथे लाइनर पेअर आहे हा आणि हा, इथे लाइनर पेअर येईल हा आणि हा, इथे लाइनर पेअर येईल हा आणि हा, एकमेकांना एक्सटेरियर. हा इंटेरियर आहे तर त्याच्या शेजारचा एक्सटेरियर आहे, त्यामुळे हे अँगल येत नाही. आता पहा आपण हा अँगल जर एक्सटेरियर म्हटला तर याच्यामध्ये लाइनर पेअर एकही येत नाही. त्यानंतर याच्या शेजारचा जरी 180 होऊ शकत असतील तरी हे दोन्हीही एक्सटेरियर. आपल्याला काय पाहिजे, एक इंटेरियर पाहिजे आणि त्याच्या शेजारचा एक एक्सटेरियर हवा. मग हा अँगल दाखवलाय की हे दोन्हीही ट्रायंगलच्या बाहेरच असणारे अँगल आहेत, त्यामुळे आपल्याला हा अँगल कधीही एक्सटेरियर होत नाही. पुन्हा एकदा मी आकृती काढते आणि तुम्हाला एक्सटेरियर दाखवते. पहा हा आहे ए बी सी ट्रायंगल, याच्यामध्ये आपल्याला एक साइड एक्सटेंड करायची आहे, वाढवायची आहे. मग आपल्याला हा अँगल आणि हा अँगल मिळतोय, तो आपल्याला एक्सटेरियर मिळेल. हा अँगल आणि हा अँगल एक्सटेरियर आहे. त्यानंतर इथे वाढवला तर हा अँगल आणि हा अँगल असा आहे.
तर आपण यांना नाव सुद्धा देऊ शकतो. मग इथे वाढवलेल्या ठिकाणी आपण क्यू, इथे डी, इथे पी अशी नावं देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला एक साईड एक्सटेंड करावी लागते. मग याच बरोबर आपण ही सुद्धा साईड एक्सटेंड करू शकतो आणि हा अँगल एक्सटेरियर आणि इंटेरियर असे होतील. ही साईड जर एक्सटेंड केली, याला सुद्धा जर नाव दिलं एक्स, इथे देऊ वाय, तर आपल्याला हा अँगल आणि हा अँगल एक्सटेरियर, हा एक्सटेरियर हा इंटेरियर, त्याच्यानंतर हा एक्सटेरियर आणि हा इंटेरियर. ठीक आहे, अजून इथे एक साईड वाढवली की आपल्याला हा एक अँगल मिळेल आणि हा इंटेरियर आणि हा एक्सटेरियर. अशा पद्धतीने आपल्याला हे तीन एक्स्ट्रा, किती तीन नाही, एक दोन तीन चार पाच सहा, असे सहा एक्सटेरियर अँगल्स मिळतील. तर अशा पद्धतीने हे ट्रायंगल्सचे एक्सटेरियर अँगल्स पाहायला मिळाले. अरे तर पहा, आता आपण एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल बघितले, तर मी काय करणार आहे, तुम्हाला त्याची जी व्याख्या आहे ती सांगणार आहे आणि पुन्हा एकदा समजावून सांगते. ऑन एक्सटेंडिंग वन साईड ऑफ अ ट्रायंगल, ऑन एक्सटेंडिंग वन साईड म्हणजे आपण ट्रायंगल मधली कोणतीही एक साईड थोडी वाढवली, एक्सटेंडिंग म्हणजे वाढवली, द अँगल ऑफ ऑप्शन विच फॉर्म लाइनर पेअर, त्याच वेळी आपल्याला एक लाइनर पेअर मिळते. लाइनर पेअर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक स्ट्रेट लाईन असते आणि त्याला दोन अँगल असतात. तर आता या कृतीमध्ये मी काय केलेला आहे, हा जो ए बी आणि सी आहे, तर याच्यामधील हा बी सी काय केलेला, एक्सटेंड केलेला आहे. मग आपल्याला काय झालेला, एक लाइनर पेअर सापडले, एक या साईडला आणि एक या बाजूला. मग अशा पद्धतीने लाइनर पेअर विथ द ऍडजस्टेंट इंटेरियर अँगल, म्हणजे त्याचबरोबर लाइनर पेअर सुद्धा असते ती आणि ऍडजस्टेंट अँगल सुद्धा तो असतो. ऍडजस्टेंट अँगल मध्ये पण आपल्याला सांगितले की असे दोन कोन की ज्यांचं इंटेरियर वेगवेगळं आहे. आता याचं इंटेरियर हे आहे आणि याचं इंटेरियर हे आहे, तर अशा पद्धतीने लाइनर पेअर पण होते, ऍडजस्टेंट अँगल सुद्धा होतो. तर इंटेरियर अँगल ऑफ द ट्रायंगल इज कॉल्ड अँड एक्सटेरियर अँगल. मग याच अशा पद्धतीने जेव्हा हा अँगल मिळतो, जो लाइनर पेअर सुद्धा होईल आणि ऍडजस्टेंट होईल, त्यावेळी त्या अँगलला, त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल असे म्हणतात. मग मी इथे काय केलेला आहे, हा एक्सटेरियर अँगल ह्या डबल साईनने दाखवलेला आहे, पहा. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे एक्सटेरियर आहे. मग त्याचवेळी आता हे लिहायचे कसे, तर एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल ए बी सी, तर इथे आपल्याला ट्रायंगल ए बी सी हा आतला आहे. आता आपल्याला याच्या बाहेरचा अँगल लिहायचा आहे, तर तो लिहित असताना हा ए सी झेड, मग आपण हा लिहू शकतो अँगल ए सी झेड, हा एक लिहून झाला. आता आपल्याला हा लिहायचा आहे, तर कसा लिहायचा, अँगल एक्स ए सी, पहा अँगल एक्स ए सी, हा एक्स ए आणि सी, हा अँगल सुद्धा एक्सटेरियर. त्याचबरोबर आता आपल्याला हा अँगल लिहायचा आहे, तर मी नाव लिहून दाखवते ए बी वाय, अँगल ए बी वाय. आता हा ह्याच ट्रायंगलचा तीन झाले. आता आपल्याला आणखीन काढायचे असतील तर हा मी ए बी वाढवते, मग आपल्याला हा एक मिळेल, तर इथे आपण नाव देऊ एस. आणखीन हा एक वाढवला तर इथे नाव देऊ टी, आणि हा एक वाढवला तर इथे नाव देऊ यू. तर आपल्याला आणखीन एक्सटेरियर अँगल्स मिळतील, तर त्यांची नावं कशी लिहायची, पहा टी ए बी, अँगल टी ए बी, त्यानंतर आहे एस बी सी, अँगल एस बी सी, आणि हा आहे झेड सी ए, अँगल झेड सी ए. अशा प्रकारे एका ट्रायंगलला आपण सहा एक्सटेरियर अँगल लिहू शकतो. लिहिताना पुन्हा एकदाच आठवण करून देते मी, एक्सटेरियर अँगल या साईडला असे असतात ते होऊ शकतात, कारण का त्यातील एक अँगल
एक्सटेरियर एक एंगल इंटेरियर दोघांची ही बेरीज व्हायला लागते 180 डिग्री म्हणजे लाइनर पेयर व्हायला होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर यांच्यामध्ये एक आर्म काय असायला पाहिजे कॉमन असायला हवी आणि ते शेजारी शेजारी असायला पाहिजे, त्यामुळे हे अँगल एक्सटेरियर बाहेरचे होत नाहीत। चुकूनही आपण प्रॅक्टिस सेट सोडवताना हे बाहेरचे अँगल एक्सटेरियर दाखवू नका, याच बाजूला जे आहेत ते एक्सटेरियर होतात। हा अगदीच बाहेरचा जो आहे त्याचा इंटेरियर वेगळा आहे, त्याचं आर्म कॉमन नाही, ते अँगल एक्सटेरियर होत नाही। थँक्यू।